विधायक बिरसा मुंडा झारखंड मधील हे व्यक्तिमत्व 1884-85 च्या आसपास या आदिवासी नेत्याने सर्व आदिवासींना गोळा करून इंग्रजांविरुद्ध पण लढा दिला आणि जमीनदारांविरुद्ध सुद्धा लढा दिलेला आपल्याला दिसतो। बिरसा मुंडा सारखेच तंट्या गेले असतील किंवा अजून आपल्याकडे गुलगाव भराडी तर ते इंग्रजांनी दरोडेखोर म्हणून घोषित केलेले माणसं होती, पण ते खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते। कुठलाही आदिवासी व्यक्ती असा अचानक प्रशासनाविरुद्ध जात नाही, त्याला त्याचं अस्तित्व टिकवायचं असतं, त्याची अस्मिता टिकवायची असते, त्याची संस्कृती टिकवायची असते। आदिवासी म्हटला की त्याला जल, जंगल आणि जमीन या तीन गोष्टींवर त्याचं प्रेम असतं। निसर्गात राहणारा हा आदिवासी जेव्हा या तिन्ही गोष्टी त्याच्यापासून हिरावल्या जातात त्यावेळेस तो रागावतो समाजावर, प्रशासनावर आणि विद्रोह करून। तसे हे महान विद्रोही बिरसा मुंडा यांनी त्यांच्या कल्पकतेने समाजाला संघटित करून इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला आणि खऱ्या अर्थाने आदिवासींमध्ये स्वातंत्र्यवीर म्हणून आपण त्यांना मानण्यात आले। आता बघा, आदिवासी आदिवासी म्हणजे कोण? तर आदिवासी म्हणजे दुसरे कोणी नसून आपल्या शेजारचे आपले बांधव। आजही आदिवासी आणि निसर्गाशी एकरूप झालेला आहे। आपण आलोय डांबरी रस्त्यावर, आलोय सिमेंटच्या रस्त्यावर, आलोय बिल्डिंग मध्ये राहायला आलोय, ज्या काही विज्ञानाने निर्माण केलेल्या नवनवीन तंत्रज्ञान असेल त्याचा आपण आस्वाद घेतोय, परंतु त्या आदिवासीला ते विज्ञान तंत्रज्ञान नकोय, त्याला निसर्गाशी एकरूप राहायचंय। जसे जंगलातील इतर प्राणी पक्षी जसे एकरूप राहतात निसर्गाशी, तसं त्याला जंगलामध्ये जायचंय। आणि जगभर हा लढा आपल्याला पाहायला दिसून येतो की जे आदिवासी असतील त्या आदिवासींना जेव्हा ही जंगलं तोडली जातात, जेव्हा त्यांचं विस्थापन होतं, त्यावेळेस तो मात्र प्रशासनाविरुद्ध पेटून उठतो।